जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड यांनी आज पत्रकार परिषद घेऊन कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सूचना करण्यात आलेल्या आहेत आणि पंतप्रधान यांनी 22 मार्च रविवारी पुकारलेल्या जनता कर्फ्यूच्या अहवालाला प्रतिसाद जिल्ह्यातील जनतेने द्यावा व दिलेल्या सूचनांचे नागरिकांनी पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत. नवापूर हा आदिवासी बहुल भाग असल्याने येथील आदिवासी बोलीभाषेत कोरोना व्हायरस संदर्भात महिलांनी जनजागृतीही केल्याचे दिसून आले. करना बीमारी दूरे रे जा बाबो, करना बीमारी दूरे रे जा बाबो, वो राडू में जा जा गर्दी मा क्या, करना बीमारी दूरे रे जा बाबो, करना बीमारी दूरे रे जा बाबो, आते जोड़ी ने रामे रामी के जा, आते मामी ने बापाई जा पावो, आते मामी ने बापाई जा पावो, उनाई भी ले जा हम जी भी जा जा, करना बीमारी दूरे रे जा पावो, करना बीमारी दूरे रे जा पावो, उन पाई के जा उना पाई के युंगे जा, करना बीमारी दूरे रे जा पाऊ, करना बीमारी दूरे रे जा पाऊ, उन पाई के जा उना पायू पतले तो वा, करना बीमारी. नवापूर शहरात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार 20 पानटपऱ्यांना पुढील आदेश मिळत नाही तोपर्यंत सील करण्यात आले. नवापूर नगर परिषदेकडून आठवडे बाजार बंदचे आवाहन करण्यात आले होते. रंगावली नदी किनारी सर्व भाजी विक्रेत्यांनी पूर्णपणे बंद पाळला, परंतु बरेच भाजी विक्रेत्यांनी शहरातील मेन रस्त्यावर स्वामी विवेकानंद चौकात आपली दुकाने मांडल्याने सकाळी स्थानिक रहिवाशांनी नगरपालिकेच्या आठवडे बाजार बंद वर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. नवापूर आगार व्यवस्थापक यांची चोख कार्यपद्धतीने बसस्थानक परिसरात स्वच्छतेसोबत प्रवाशांची योग्य सोय केली असून प्रवाशांअभावी अनेक फेऱ्या आज आणि उद्या बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. रापो कर्मचाऱ्यांसाठी ठिकठिकाणी बेसिन लावून दर अर्धा तासाने हात धुण्यासाठी सॅनिटायझर आणि हँडवॉश उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. रापाच्या बसस्थानकावर प्रवाशांसाठी हात धुण्यासाठी बेसिन आणि हँडवॉश उपलब्ध करून दिला आहे. सोबतच जेवढ्या आस्थापना रापाच्या आहेत बसस्टँडला, रसवंती असेल, कॅन्टीन असेल किंवा जनरल स्टोअर्स असेल, या सर्व ठिकाणी सॅनिटायझर उपलब्ध करून दिलेले आहेत की जेणेकरून त्यांच्यासोबत जेवढे कस्टमर असतील व्यवहार करत असताना आधी त्यांच्या हातावर सॅनिटायझरचे थेंब टाकून हात स्वच्छ करण्याच्या सूचना त्यांना देण्यात आलेल्या आहेत. त्यासोबतच बऱ्याचशा गर्दीच्या वाहनांमध्ये झिकझॅक पद्धतीनं प्रवाशांची आसन व्यवस्था केली, एका सीटवर एकच प्रवाशी राहील या पद्धतीने काळजी घेण्यात येत आहे. आणि उद्याच्या जनता कर्फ्यूमध्ये जास्तीत जास्त सहभाग रापाचाही असावा, त्या अनुषंगानं वाहतूक उद्या बंद केलेली आहे. नमस्कार, मी जिल्हाधिकारी नंदुरबार राजेंद्र भारुड. आपल्या देशातील माननीय पंतप्रधान महोदयांनी आवाहन केल्याप्रमाणे रविवारी 22 मार्च रोजी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व जनतेने स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाळायची आहे. जरी हे कायद्याने बंधनकारक नसला परंतु परिस्थिती ही गंभीर होत चालली आहे, म्हणून हे अनिवार्य स्वरूपाचं झालेलं आहे. आपल्याला माहितीच आहे कोरोना विषाणू हा कोणत्याही पृष्ठभागावर 12 ते 14 तास टिकू शकतो आणि तो हवेत प्रवास करत नाही. जर आपण हा कर्फ्यू मनापासून पाळला तर हा विषाणूचा प्रसार नक्कीच प्रतिबंधक तसा चांगला होऊ शकतो, परिणामकारक होऊ शकतो. आणि महोदयांनी म्हटल्याप्रमाणे, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी म्हटल्याप्रमाणे, सकाळी 7 ते 9 पर्यंत आपण कोणीही घराच्या बाहेर पडू नका. फक्त अत्यावश्यक सेवा देणारे पोलीस पर्सनेल त्यांचेच फक्त ते कामं करतील, बाकी कोणीही पडू नका. जर आपण स्वयंस्फूर्तीने हे बंधन पाळले तर सार्वजनिक संसर्गाची मोठी शक्यता आपण टाळू शकता. आणि आज जिल्ह्यामध्ये आम्ही परत ऑर्डर्स काढलेले आहे. जिल्ह्यातील सर्व पानटपऱ्या बंद करत आहोत. जिल्ह्यातील सर्व बिअर बार वाईन शॉपीज, सर्व प्रकारचे हॉटेल्स रेस्टॉरंट्स इतर दुकानं हे बंद करणार आहोत. हॉटेल्समध्ये लोक होम डिलिव्हरीसाठी पाठवू शकतात, घेऊ शकतात, परंतु जनता कर्फ्यूच्या दिवशी हे सर्व प्रकारे बंद राहील. कुठलीही दुकानं सुरू राहणार नाही. याच्या सर्व सूचना स्थानिक नगरपालिकांना, तहसीलदारांना, BDOंना, आरोग्य अधिकाऱ्यांना मी दिलेल्या आहेत. माझी फक्त अपेक्षा हीच आहे, आपल्याला आपल्या अधिकारासोबत जबाबदारीचंसुद्धा जाण असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि ही जबाबदारी पाळण्यासाठी एक दिवस सकाळी 7 ते 9
फक्त आपण जो स्वतःमध्ये संयम ठेवला, घरातली जी इतर कामं आहेत, घर स्वच्छ करणे, वाहन स्वच्छ करणे, सर्व काही घरामधले हेल्प करणे, आपल्या फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करा, हे जर झालं तर मला खात्री आहे आपल्या देशामध्ये, राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये हा संसर्ग आपण नक्कीच थांबवू शकतो. माझी सर्व नंदुरबारकरांना परत नम्र विनंती आहे, आमच्या प्रशासनाला आपण सहकार्य करा. आम्ही आता सर्व प्रकारचे पोस्ट सुरू केलेले आहे, सर्व प्रकारच्या पथकांना ॲक्टिव्ह केलेलं आहे, आयसोलेशन फॅसिलिटी रेडी केलेल्या आहेत. आता फक्त आपल्या सहकार्याची गरज आहे, आपण सहकार्य कराल ही माझी अपेक्षा. धन्यवाद.